मराठी। बोलो नेक मन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पयाम भेजा। खानापूर तालुक्याचे तडफदार युवा नेतृत्व आणि दोस्ती दुनियेतला राजा माणूस भाजपा युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सत्यजित पाटील सरचिटणीस भाजप युवा मोर्चा सांगली। दिलखुलास व्यक्तिमत्व आणि भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय पंकज भैया दबडे युवा मंच विटा। केवळ अजूक आणि वेगवाडच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। पाहूयात बातम्या सुपरफास्ट। खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आमदार बाबरगटाने खाते उघडले। पारे आणि तांदळगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात शिवसेनेला यश आलंय। पारे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 7 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, तर तांदळगाव ग्रामपंचायत देखील बाबरगटाने बिनविरोध जिंकून आपली सत्ता कायम राखली आहे। त्यानुसार दोन्ही गावातील निवडून आलेल्या उमेदवारांचे आमदार अनिल भाऊ बाबर आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। विट्यातील खानापूर रस्त्यावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्पायसी बाईट या नाश्ता सेंटरचे युवा नेते ऍडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। साऊथ इंडियन पदार्थांच्या स्वादिष्ट डिशेसचा आनंद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन स्पायसी बाईट या नाश्ता सेंटरचे मालक जयदीप कदम यांनी केलंय। विटा नगर परिषदेच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। विटा शहराध्यक्षपदी संदीप शितोळे, उपाध्यक्षपदी मनोहर सावंत, कोषाध्यक्ष म्हणून सदाशिव शितोळे, सचिवपदी सावळाराम साळुंखे, तसेच दिंडी प्रमुखपदी साहेबराव जाधव आणि युवा समिती प्रमुख म्हणून सोहम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष नंदू पवार, खानापूर तालुकाध्यक्ष रावताळे महाराज यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीबाबतचे पत्र देण्यात आले। रेवानगर सोयेवाडी परिसराच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू, तसेच रेवानगर गावात विविध विकास कामांना देखील लवकरच सुरुवात होईल असे आश्वासन माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी दिले। यावेळी अरुण गायकवाड, अविनाश सोठे, पवन कोळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आळसंद ते कारवाई या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करून आळसंद येथील मुख्य ओढ्यावरील पुलांची दुरुस्ती करावी अशी मागणी आळसंद गावच्या सरपंच इंदुमती जाधव यांनी केली आहे। या मागणीचे निवेदन सरपंच इंदुमती जाधव यांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे केलं। यावेळी युवा नेते नितीन जाधव, विक्रम पाटील, बाबासाहेब जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। खानापूर तालुक्यातील उभरते युवा नेतृत्व आणि भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांच्या उद्या 6 जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सुनील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी सोशल मीडियात भरभरून शुभेच्छा दिल्या। आणि खानापूर तालुक्यासाठी सोमवार हा घातवा ठरल्याचं दिसून आलंय। विट्यातील घुमटमाळेतील दिनकर निवृत्ती चव्हाण यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर बेनापूर येथील सचिन गणपत वाघमारे या 29 वर्षीय तरुणासह आसंद येथील पांडुरंग वसंत जाधव या व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे। साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. खानापूर तालुक्याचे उभरते आणि धडाकेबाज युवा नेतृत्व माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सचिन दादा कदम जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा सांगली। जिओ मराठी, ते धडक